नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पाहूया उद्याची एक्सपायरी काय म्हणते. आणि काल आपण जो टेलिग्रामला एक मेसेज टाकला होता की लवकरच एक रेड कॅन्डल तुमच्या भेटीला येत आहे, आणि ती कॅन्डल साक्षात आज प्रकट झाली. मोस्ट ऑफ द मार्केटने आज खूप छान डाऊनसाईडला रॅली दिली, थोडा कव्हर झालेला आहे. पाहूया. यासाठी सर्वप्रथम तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कारण अशा भन्नाट अपडेट्स तुम्हाला मिस करता येणार नाहीत. कारण हे नुसते अपडेट पाहून पण तुम्ही खूप छान प्रकारे ट्रेड करू शकता, आणि हे नॉलेज जे देत होते त्याच्यातून अजून तुम्हाला काही गोष्टी मिळायला सोपं जाणार. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून आमच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ येतील. पहिली गोष्ट निफ्टीची. आता उद्या आहे एक्सपायरी, मग एक्सपायरीला काही स्पेशल ट्रेड कुठे बनतोय का, एक्सपायरीचे काही स्पेशल लेवल्स आहेत का, सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. पहिली गोष्ट जर एक ऑब्झर्व केली तर काल जो सपोर्ट दिला होता तो आज ब्रेक झाला. ओके, आणि छान पद्धतीने पुट साईडला एक रॅली मिळाली. आता एक नॉर्मली मार्केटने जर पाहिला गेलं 18,480 एक सपोर्ट घेतलाय. काय घेतलाय? सपोर्ट. मग आता इथून मार्केट थोडा वर जाते तर उद्याच्या कंडिशनला 18,580 ही एक महत्वाची आणि क्विक रेजिस्टन्स झोन म्हणून काम करेल याच्यामध्ये. आता उद्या जर तुम्हाला पुन्हा पुटमध्ये बसायचं असेल तर आपणाला 18,480 किंवा 470 ब्रेक होणं गरजेचं. त्याच्याखाली तुम्हाला पुटमध्ये एक छान रॅली पुन्हा मिळेल. आणि ज्यांनाही कॉलमध्ये बसायचं 18,580 ही लेवल स्पॉटची ब्रेक केली तर तुम्ही कॉल साईडचा विचार करा विथ युअर ओन अनालिसिस. आणि हे 100 पॉईंट असतील ते ट्रॅपची असतील. 18,475 पासून 18,575 पर्यंत किंवा 18,580 एक 5-10 पॉईंट इकडे तिकडे चालू शकतं. तर ह्या पॉईंटवर लक्ष द्यावायच्या. नंतर थोडं बँक निफ्टीमध्ये जाऊया. बँक निफ्टीमध्ये जर आपण आता विचार करायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये पण खूप छान प्रकारे पहिल्या 5 मिनिटांमध्ये सेल ऑफ दिसला आपणाला, आणि त्याच्यानंतर पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न केला. आपल्या सपोर्टला ब्रेक केला, सपोर्टला पुन्हा टेस्ट करून तो खाली येतो. आता उद्याचं काय? ओके, उद्या जर तुम्हाला असं वाटतं की आम्हाला कॉलमध्ये बसायचंय, 44,250 ब्रेक केल्यानंतरच कॉलमध्ये ॲक्शन चालू होईल तोपर्यंत होणार नाहीये. आणि महत्वाची गोष्ट 43,800 ही एक महत्वाची गोष्ट आहे. 43,800 ब्रेक केला तरच आपल्याला पुटमध्ये आणखीन मोठा डाऊनफॉल 500-600 पॉईंट अगदी देऊ शकतो तो. आणि इथे तुम्हाला म्हणजे 44,100 खाली पण पुटमध्ये एंट्री होईल, परंतु तुम्हाला इथे थोडा सपोर्ट आहे 43,800 म्हणजे ह्या 300 पॉईंटमध्ये तुम्हाला पहिल्यांदा बाहेर पडायला लागेल. आणि 43,800 खाली मोठी रॅली कॅच होईल. दोन्हीकडे पण शक्यता जास्त आहे. मार्केट मोस्टली उद्या एक रॅली देऊन पुन्हा ओलाटायला राहायची शक्यता ज्यादा आहे. याच्यानंतर फिन निफ्टीमध्ये जाऊया. फिन निफ्टीचा जर आपण विचार करायला गेलं तर इथे पण आपला सपोर्ट झोन ब्रेक केला, त्याच्याखाली गेला. कालचा व्हिडिओ पाहा, जे लोक आज पहिल्यांदाच पाहत असतील आपला व्हिडिओ तर त्यांना समजेल की कशा प्रकारे या लेवल्स मी देत असतो त्याच्यामध्ये. तर पहिली गोष्ट, आपल्या सपोर्टला टेस्ट करून पुन्हा तो रिटेस्ट करायला गेला होता रेजिस्टन्स तो. उद्याची कंडिशन कॉलमध्ये आणि पुटमध्ये कुठे एंट्री बनणार ते तुम्हाला इथे सांगतोय मी याच्यामध्ये. कॉलवाल्यांसाठी 19,500 ही एक इम्पॉर्टंट लेवल असेल मेक ऑर ब्रेक. 19,500 वरती कॉल्समध्ये रॅली मिळेल 100-125 पॉईंट इथे स्पॉट आपल्याला पडायची शक्यता जास्त आहे. इनकेस जर तुम्ही 19,400 खाली गेला तर 19,330 ही क्विक सपोर्ट असेल, आणि 19,330 खाली जोरदार डाऊनफॉल पुन्हा फिन निफ्टीमध्ये मिळेल. तर ज्या लेवल्स मी सांगतोय त्याच्यावर काटेकोर पद्धतीने लक्ष ठेवा मित्रांनो. नुसते ह्या दिलेल्या लेवल्सवर खूप स्टुडंट खूप छान पद्धतीने प्रॉफिट करतायत, आणि जे हे ॲडिशनल शिकतायत त्यांना तर आणखीन खूप छान याच्यामध्ये मदत होणार आहे. तर अशा प्रकारे कनेक्टेड राहा आमच्याशी. याच्यानंतर आपण काही 4 स्टॉकची नावं पाहूया. तत्पूर्वी तुम्हालाही अशा प्रकारचे लेवल्स काढायचे आहेत, तुम्हालाही अशा प्रकारे शिकायचे तर सर्वप्रथम तुम्ही आमच्या ऑनलाईन कोर्सेस पण जॉईन करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, किंवा 88,280,290,90 या नंबरला संपर्क साधा, आमच्या टीमशी बोला, ते तुम्हाला सगळी माहिती याच्यामध्ये देतील. उद्याच्यासाठी तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा हा पहिला स्टॉक. त्याचं नाव आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड, अर्थात CDSL. याच्यामध्ये आम्हाला एक ब्रेकआउट दिसतो 1,038 क्लोज झालेला आहे. 1,042 वरती याच्यावर लक्ष ठेवा, पुन्हा एक रॅली मिळेल. परंतु मी जी पॉईंट सांगतो ते नोट डाऊन करून ठेवायचे. 2 नंबरचा स्टॉक तुम्हाला याच्यावर लक्षात ठेवायचा आहे, डाबर इंडिया. डाबर इंडियामध्ये पण आम्हाला 554 क्लोजिंग दिसतोय. 557 वरती डाबर इंडियावर लक्ष ठेवा, एक छान अपसाईड मोमेंटम याच्यामध्ये पण मिळेल. परंतु 557 क्रॉस होणं गरजेचं आहे. याच्यानंतर जर मार्केट कंडिशन्स डाऊनसाईड राहतीये तर त्याच्यासाठी LIC हाऊसिंग फायनान्स ही स्क्रिप्ट राहील तुम्हाला. 372 आज तो स्टॉप झालेला आहे. 370 खाली तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा एकदा डाऊनसाईड
पूर्णपणे ओपन आणि छान राहिले आपणा तिथे कॅच करता येऊ शकते. चार नंबरची स्क्रिप्ट नोट डाऊन करून ठेवा. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात SDFC. SDFC मध्ये 2640 लाख क्लोज केलेला आहे. 2636 खाली याच्यावर लक्ष ठेवा. छान डाऊन साईड पॉसिबल आपल्याला याच्यामध्ये आहे. कॅच करता येऊ शकते. विथ तुमचा अनालिसिस तुम्हाला लावायचं आहे कारण आम्ही कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला याच्यामधून देत नाही. पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजसाठी हे व्हिडिओज डिझाईन केलेले आहेत. या व्यतिरिक्त मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकतो, कशाप्रकारे माझ्या नॉलेजचं तुम्हाला यूज करून तुम्ही एक चांगले ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बनू शकता हे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्याशी कनेक्टेड राहा. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.